चला, गुड इवनिंग। आज आपण मिनी मॉक टेस्ट म्हणून घेणार आहे एक्सपेक्टेड क्वेश्चन आरआरबी आयबीपीएस प्लस क्लरिकल लेवलचे, आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये नवीन आहे त्यांना एक एक्झामचा पॅटर्न सुद्धा कळून येईल। तर बघा, या टेस्टमध्ये 35 क्वेश्चन आहे तुम्हाला। तर 35 क्वेश्चनला जनरली किती टाइम असतो एक्झाम मध्ये? फक्त 20 मिनिट्स, कारण तीन पार्ट असतात त्याचे, रिजनिंग, मॅथ आणि इंग्लिश। तर जनरली रिजनिंगला 20 मिनिट्स लागतात, तर त्या हिशोबाने तुम्ही सॉल्व करायची आहे। तर आपण याचं एक्सप्लेन फुल एक्सप्लेन मध्ये बघणार आहे। तर तुमचे 20 मिनिट्सच्या दरम्यान सॉल्व झाली पाहिजे सगळ्यांची टेस्ट। चला फर्स्ट क्वेश्चन, जवळपास टॉपिक आपले झालेले याच्यामधले। बघा, फर्स्ट जो क्वेश्चन आहे तर तो सीटिंग अरेंजमेंटचा क्वेश्चन आहे, फर्स्ट टू फाइव। तर जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, पजल आणि सिटिंग अरेंजमेंट हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, आणि 50% जो रिजनिंगचा सिलेबस आहे तो सिटिंग अरेंजमेंट प्लस पजल या दोन्हीवरच येतो। तर हा टॉपिक महत्वाचा आहे खूप, तर त्याची प्रॅक्टिस करा तुम्ही। हा क्वेश्चन बघा, तो फर्स्ट क्वेश्चन, 10% सीट अराउंड अ सर्क्युलर टेबल, ऑल ऑफ देम आर फेसिंग इन साइड। बघा, 10% आहे आणि ते एका टेबलवर बसलेले। तर बघा याची डायग्राम, 10% सीट अराउंड अ सर्क्युलर टेबल, तर सगळे फेसिंग इनसाइड आहेत। तर बघा, आता सगळ्यांची लेफ्ट साइड कोणती असणार आहे, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? लेफ्ट साइड अँटी क्लॉकवाईज असणार आहे आणि राईट साइड क्लॉकवाईज असणार आहे। तर बघा, 3% सीट बिटवीन सी अँड एफ, तर सी अँड एफ मध्ये आपल्याला 3% घ्यायचे। तर बघा, आता स्टार्टिंग आपण कुठून पण करू शकतो, जर सर्क्युलर असेल तर स्टार्टिंग आपण कुठून पण करू शकतो। तर त्यामुळे कुठून पण स्टार्टिंग करू शकता तुम्ही। आता बघा, सपोज इथे एफ घेतला आपण, 3% सीट बिटवीन सी अँड एफ, तर 3% 1, 2, 3 इथे येईल सी, कळलं? 3% सीट बिटवीन सी अँड एफ। त्यानंतर बघा, जी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ, जी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ। आता एफ ची ही राईट साइड, ही लेफ्ट साइड, तर फर्स्ट राईट सेकंड राईट, सॉरी लेफ्ट घ्यायचं ना आपल्याला, जी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ, फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट, तर इथे येईल जी। नंतर बघा, 2% सीट बिटवीन जी अँड ए, तर जी अँड ए मध्ये 2% आहे। बघा, पॉसिबिलिटी दोन आहे, जी पासून इकडून जर मोजलं तर ए या साईडला येईल, तर इकडून मोजलं तर या साईडला येईल। नंतर काही इन्फॉर्मेशन दिली का बघू आपण। बघा, 2% सीट बिटवीन जी अँड ए, हु इज नॉट इमिडिएट नेबर ऑफ सी, म्हणजे कोणाबद्दल बोलतात इथे? ए बद्दल। ए हा सीचा इमिडिएट नेबर नाहीये, तर मग ए आपल्याला या साईडला घ्यायचा इथे, कळलं का? नंतर बघा, आता काय काय सांगितलं, एल सीट्स इमिडिएट लेफ्ट ऑफ ई, नायदर ऑफ देम आर इमिडिएट नेबर ऑफ ए। म्हणजे बघा, आता एल आणि ई या दोन्ही पैकी सुद्धा ए चा एक सुद्धा नेबर नाहीये, तर एल सीट इमिडिएट लेफ्ट, बघा आता इमिडिएट लेफ्ट, एक तर या दोन ठिकाणी आपण घेऊ शकतो किंवा या दोन ठिकाणी आपण घेऊ शकतो। बघा, एल जर आपण इथे घेतला, एल सीट इमिडिएट लेफ्ट ऑफ ई, तर एल जर आपण इथे घेतला तर ई इथे घ्यावं लागेल। नंतर बघा, बी सीट सेकंड टू द राईट ऑफ के, बी सीट सेकंड टू द राईट ऑफ के। बघा, आता सेकंड राईटला घ्यायचं आपल्याला, बी सीट सेकंड टू द राईट ऑफ के इथे घेऊ शकतो आपण। जर इथे के घेतला तर हा फर्स्ट राईट, हा सेकंड राईट, तर बी सीट सेकंड टू द राईट ऑफ के। डी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी, डी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी, फर्स्ट सेकंड थर्ड, तर आपलं काहीतरी चुकलंय। तर बघा, एल आणि ई ची पोझिशन जर आपण चेंज केली, बघा एल आणि एल जर इथे घेतला, ई जर इथे घेतला, तर बघू ट्राय करून, तर फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट थर्ड लेफ्ट, तर इथे येईल डी, डी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी, हु इज नॉट एन इमिडिएट नेबर ऑफ एच। तर हा डी हा एच चा इमिडिएट नेबर नाहीये, तर कोणती जागा खाली बघा याच्यापैकी, सॉरी सी ला म्हटलं त्यांनी, डी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी, सी इज नॉट इमिडिएट नेबर ऑफ एच, तर सी च्या शेजारी एच नाहीये, तर एच आपण इथे घेऊ शकतो। तर अशी डायग्राम आली का बघा, ज्यांनी सॉल्व केले त्यांची, केलंय का कोणी सॉल्व, आली अशी डायग्राम? चला क्वेश्चन्स चेक करू आता। बघा क्वेश्चन्स,
हाउ मेनी पर्सन सीट बिटवीन के एंड डी वेन काउंटेड फ्रॉम लैपटॉप के, तर के एंड डी मध्ये बघा के पासून 1, 2, 3 किती पर्सन्स येतात मग 3 पर्सन ऑप्शन बी. त्यानंतर बघा हु अमंग द फॉलोइंग सीट्स थर्ड टू द राईट ऑफ एच, कोण आहे एचच्या थर्ड राईटला, थर्ड टू द राईट ऑफ एच बघा फर्स्ट राईट सेकंड राईट थर्ड राईट कोण येतो ई ऑप्शन सी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा आता बघा विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट बी, बी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, बी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए, फर्स्ट लेफ्ट सेकंड लेफ्ट कोणतं रॉंग आहे हे सांगायचं आपल्याला. नंतर बघा आता बी इज अन इमिडिएट नेबर ऑफ एफ, तर हे सुद्धा बरोबर आहे. द वन हू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ बी, कोण आहे थर्ड टू द राईट ऑफ बी, फर्स्ट राईट सेकंड राईट थर्ड राईट, थर्ड टू द राईट ऑफ बी इज अन इमिडिएट नेबर ऑफ डी, हे सुद्धा बरोबर आहे. बी इज अन इमिडिएट नेबर ऑफ द वन हू सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ई, फर्स्ट राईट लेफ्ट सेकंड लेफ्ट थर्ड लेफ्ट. तर बघा हा एच बद्दल बोलताय, बी इज इमिडिएट नेबर ऑफ द वन, तर बी याचा इमिडिएट नेबर आहे का, नाहीये. तर आन्सर कोणतं येईल मग ऑप्शन डी, ऑप्शन डी. फोरच बघा, फोर ऑफ द फॉलोइंग फाईव्ह पेअर्स आर अलाइक इन अ सर्टन वे सो फ्रॉम अ ग्रुप विच वन दॅट फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप एल सी, तर एल ला एक सोडून कोणत्या साईडला राईट साईडला, नंतर बी ए बी ला एक सोडून राईट साईडला, नंतर डी ई डी ला राईट साईडला, नंतर एच एल तर एच ला सुद्धा राईट साईडला, एफ आणि जी तर एफ आणि जी तर हे लेफ्ट साईडला, तर कोणता येईल मग ऑप्शन ई, ऑप्शन ई. नंतर बघा हु अमंग द फॉलोइंग पर्सन सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ सी, कोण आहे सी च्या सेकंड लेफ्टला, एल ऑप्शन बी. कळलं काही डाऊट कुणाला याच्यामध्ये, ज्यांना जमलं नाही ते डायग्राम काढून घ्या नंतर सॉल्व्ह करा. बोला राईट आणि लेफ्ट. बघा आता आपण फेसिंग सेंटर आहे, हे फेसिंग सेंटर आहे, तर बघा जर तुम्ही नॉर्थ साईडला इकडे बघताय तर लेफ्ट साईड कोणती येईल तुमची, ही येईल ना लेफ्ट साईड, ही जी येणार आहे तर ती तुमची लेफ्ट साईड, आणि राईट साईड ही येणार आहे. तर प्रत्येकाला स्वतःला कन्सिडर करायचं, तर स्वतः जर आपण इकडे बघत असतो तर आपली लेफ्ट साईड इकडे येणार, राईट साईड इकडे येणार, म्हणजे जर आपण अँटी क्लॉक वाईज गेलं तर कोणती साईड येणार, राईट साईड, आणि क्लॉक वाईज आलं तर, क्लॉक वाईज आलं तर लेफ्ट साईड, तर ही लेफ्ट साईड ही राईट साईड, तर एवढं लक्षात ठेवायचं. स्वतःला कन्सिडर करायचं तिथं ते लगेच येऊन जात, प्रॅक्टिस न होईल ते. चला झाला फर्स्ट क्वेश्चन, चला सेकंड क्वेश्चन कोणता आहे, सेकंड इनइक्वालिटीज, सगळ्यात सोपा टॉपिक. तर बघा आता काय सांगितलेलं आहे सिक्स मध्ये, एस टू व्ही, एस पासून व्ही पर्यंत जायचंय. बघा आता एस पासून ओ, ओ पासून डब्ल्यू, डब्ल्यू पासून एक्स, तर इकडे सुद्धा काही नाहीये. एस पासून टी, टी पासून यू जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत, इथे अपोजिट साईन आलेलं आहे, तर फर्स्ट फॉलो वेलकम नाही होणार. सेकंड बघा एस पासून व्ही, तर एस इक्वल्स टू व्ही दिसते का कुठे, नाही होणार. आता एलिमेंट सेम आहेत आणि एक ग्रेटर दॅन इक्वल आहे, तर आपल्याला काय चेक करायचं, आता आयदर ऑर ची केस चेक करायची, यांना जर कंबाईन केलं आपण तर एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्ही, तर हे फॉलो झालं पाहिजे, बरोबर. आता फॉलो होतं का बघा, एस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्ही, तर एस पासून टी पर्यंत जाऊ शकतो, टी पासून पुढे जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. मग कोणतं ऑप्शन येईल त्याच, नायदर वन नॉर टू, ऑप्शन ई, सी नाही, आयदर ऑर नाही येणार ते, ऑप्शन ई. जर हे फॉलो झालं असतं तर आयदर ऑर आलं असतं, तर हे फॉलो होत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन ई. क्वेश्चन नंबर सेव्हन बघा आता, यम पासून ई पर्यंत जायचंय, तर बघा यम पासून ई जायचंय, यम पासून इकडे एच जाऊ शकतो, एच पासून बी जाऊ शकत नाही, एम पासून एल, एल पासून पुढे सुद्धा जाऊ शकत नाही, तर फर्स्ट फॉलो होणार नाही. सेकंड बघा ए पासून के, तर ए पासून ई, तर ई पासून पुढे जाऊ शकत नाही, तर हे सुद्धा फॉलो होणार नाही, तर याचा सुद्धा काय आन्सर येईल मग, नायदर नॉर, नायदर वन नॉर टू.
त्यानंतर बघा एट नंबरचा जो क्वेश्चन आहे, तर एट नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा काय करायचं, ई पासून बी पर्यंत जायचंय. तर बघा ई पासून बी, ई पासून डी, डी पासून सी, सी पासून ए, ए पासून बी, तर हे फर्स्ट फॉलो होईल, फर्स्ट जाऊ शकतो. आता ए पासून एम पर्यंत जायचंय, बघा आता ए पासून सी, सी पासून पुढे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, ते अपोजिट येतं. तर ओनली वन इज ट्रू, ऑप्शन ए, ऑप्शन ए. त्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर नाईन, तर ई पासून एच पर्यंत जायचंय, तर बघा इथे ई आहे, ई पासून बी जाऊ शकतो, बी पासून जी जाऊ शकतो, जी पासून एच जाऊ शकतो, तर फर्स्ट फॉलो होईल या केसमध्ये. सेकंड चेक करू, के पासून ओ पर्यंत जायचंय, तर बघा के पासून एफ, एफ पासून एम, एम पासून एन, एन पासून ओ, तर या केसमध्ये दोन्ही सुद्धा फॉलो होतील. तर ऑप्शन कोणते दोन्हीसाठी? बोथ कन्क्लुजन आर ट्रू, ऑप्शन डी. कळलं? त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टेन. बघा क्वेश्चन नंबर टेन मध्ये काय करायचं, काय विचारलं बघून घ्या व्यवस्थित. नाही कळालं का? इफ इन द वर्ड स्निच वोवेल्स आर रिप्लेस इट्स प्रिव्हियस लेटर. बघा आता जेवढे वोवेल्स दिलेले त्याच्यात त्याचं प्रिव्हियस लेटर घ्यायचं आहे. सपोज ई दिला, तर ई च्या अगोदर कोणतं येतं? डी. तर जेवढे वोवेल्स दिले त्याच्यासाठी डी घ्यायचं आहे. आणि नंतर बघा, अँड कन्सोनंट्स आर रिप्लेस विथ नेक्स्ट लेटर. जर कन्सोनंट दिले तर त्याचं नेक्स्ट लेटर घ्यायचं आहे. वोवेल्स आलं तर प्रिव्हियस, कन्सोनंट आलं तर नेक्स्ट. तर बघू आपण कसा वर्ड तयार होतो त्याच्या. बघा यस कन्सोनंट एक वोवेल, कन्सोनंट, तर यस च्या नंबर नंतर कोणता येतो? यस च्या अगोदर घ्यायचं का नंतर? कन्सोनंटच्या नेक्स्ट लेटर घ्यायचं ना, तर यस च्या नंतर टी, तर इथे येईल टी. त्यानंतर एन, एन च्या नंतर ओ, त्याच्यानंतर आय, आय च्या अगोदर एच, टी च्या नंतर सी च्या नंतर एच च्या नंतर आय, ई च्या अगोदर डी, आणि डी च्या नंतर ई. तर असा वर्ड तयार होतो तो. आता क्वेश्चन बघा काय विचारलं त्यांनी. देन हाऊ मेनी लेटर्स आर अपियर ट्वाइस इन द न्यू अरेंजमेंट. तर कोणते कोणते लेटर ट्वाइस आलेले? बघा डी डी, तर एकच वर्ड ट्वाइस आलेला आहे. तर आन्सर काय लिहायचं? वन, आन्सर वन, ऑप्शन नंबर ए. काही डाऊट याच्यामध्ये कुणाला? लिहून घेत आहे का? चला नेक्स्ट राहिला का? चला घ्या फास्ट. झालं बर. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला बघा. सिक्स पर्सन्स पी क्यू आर एस टी एन यू आर ऑफ डिफरंट वेट्स, द फोर्थ हेवीएस्ट पर्सन वेट इज 64 केजी. बघा आता फोर्थ हेवीएस्ट पर्सन, तर किती सांगितलेले त्यांनी ऑलरेडी? सिक्स. वन, बघा इथे घेऊ आपण, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, तर सिक्स पर्सन सांगितलेले आहे. आणि जो फोर्थ नंबरला येणार आहे इथे बघा, द फोर्थ हेवीएस्ट पर्सन वेट इज 64. बघा इथे 64, फोर्थला जो आपण घेतला चुकला का? हा, इथे येईल 64, फोर्थला येईल 64, 64 केजी. क्यू इज लाइटर दॅन ओनली टी. बघा आता क्यू इज लाइटर दॅन ओनली टी, क्यू हा फक्त टी पेक्षा लाइटर आहे, फक्त टी पेक्षा लाइटर आहे. म्हणजे क्यू कितव्या नंबरला येईल मग? सेकंड नंबरला येईल ना, फक्त टी पेक्षा लाइटर आहे, तर क्यू येईल सेकंड नंबरला. क्यू इज लाइटर दॅन ओनली टी. नंतर बघा आता टू पर्सन इन बिटवीन आर अँड यू, आर अँड यू मध्ये टू पर्सन सांगितले. बघा आर अँड यू मध्ये टू पर्सन, जर आपण आर इथे घेतला तर यू आपल्याला इथे घ्यावं लागेल, कारण टू पर्सन इथेच येऊ शकतात ना, बाकी कुठे येऊ शकत नाही. बघा आर जर इथे घेतला, फर्स्ट सेकंड यू इथे घेऊ, टू पर्सन इन बिटवीन आर अँड यू हुज वेट इज
51 केजी बघा यूची कन्सेप्ट कळाली तुम्हाला. यू जर आपण इथे घेतला असता तर 51 केजी आला असता का? नाही आला असता, कारण तो 64 पेक्षा आपल्याला कमी घ्यायचा आहे 51. तर यू ला आपण इथे 51 घेऊ, 51 केजी. एस इज नॉट हेवियर दॅन पी, एस इज नॉट हेवियर दॅन पी. तर एस हेवियर नाहीये म्हणजे काय? स्मॉलर. एस इज स्मॉलर दॅन पी, अशी डायग्राम येईल ना त्याची. एस इज स्मॉलर आहे तर एस आपला इथे येईल, पी इथे येईल. अशी आली का? चेक करा ज्यांची सॉल्व झाली ते, अशीच येते. बघा आता क्वेश्चन, हाऊ मेनी पर्सन्स आर लाइटर दॅन आर, सांगा किती येतात लाइटर दॅन आर. 3 पर्सन्स येतात म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन ए. त्यानंतर बघा आता, इफ क्यू इज 10 केजी हेवियर दॅन पी, इफ क्यू इज 10 केजी हेवियर दॅन पी, पी किती आहे 64, तर हे किती येईल मग 74. तर इफ क्यू इज 74 केजी देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्यूज अँड यूज वेट. तर क्यू अँड यू मध्ये काढा 23, ऑप्शन सी, ऑप्शन सी. नंतर बघा 13 नंबरचा क्वेश्चन, हु अमंग द फॉलोइंग पर्सन इज जस्ट हेवियर दॅन द वन हु इज सेकंड लाइटेस्ट. कोण येतो सेकंड लाइटेस्ट? एस. तर कोण आहे त्याच्यापेक्षा जस्ट हेवियर? पी, ऑप्शन बी, ऑप्शन बी. एवढेच आहेत का क्वेश्चन? आहे नाही, हा वेगळा आहे. ज्यांना डायग्राम काढायची ते काढून घ्या. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी पर्सन्स आर लाइटर दॅन आर, आर पेक्षा लाइटर म्हणजे कमी वजनाचे किती येतात? 1, 2, 3, 3 येतात ना. आर पेक्षा लाइटर विचारले होते त्यांनी, कळलं? चलो झालंय या, नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता फाइंड द ऑड वन आउट. तर ऑड वन आउट करण्यासाठी बघा अल्फाबेट वर क्वेश्चन आहे हा. तर ए झेड, पहिले एबीसीडी काढून घेऊ आपण पटकन. बघा आता काय लॉजिक वापरलेलं आहे, ए झेड, ए पासून झेड, अपोजिट डी डब्ल्यू, डी चा अपोजिट जी टी, जी चा अपोजिट नंतर एम एन, एम चा अपोजिट आणि नंतर जे पी. तर इथे जे चा अपोजिट काय येतो? क्यू. तर ऑप्शन ई. कुणाला नाही कळलं सांगा, कळलं सगळ्यांना? खूप सोपा क्वेश्चन होता. चला नेक्स्ट. बघा पजल दिलेलं आहे, तर पजल सॉल्व करू. झाले कुणाचं सॉल्व? चला बघा काय विचारलेलं. बघा 9 पर्सन्स आर सिलेक्टेड इन 3 डिफरंट डिपार्टमेंट ऑफ कंपनी. कोणते कोणते? मार्केटिंग, नंतर आहे एच आर आणि नंतर आहे फायनान्स. 3 कंपनीज दिलेल्या आहे बघा. At least 2 but not more than 4 person are selected in the same department. बघा कमीत कमी किती व्यक्ती असले पाहिजे? 2 आणि जास्तीत जास्त 4. याच्या वरती किंवा याच्या कमी नसले पाहिजे. नंतर बघा आता काय काय सांगितलेलं आहे. बघा यू सिलेक्ट ओनली विथ यस, तर आपण याला वेगळं लिहून घेऊ. यू सिलेक्ट ओनली विथ यस बट नॉट इन द मार्केटिंग डिपार्टमेंट. तर यू आणि यस काय मग? मार्केटिंग मध्ये नाहीये. यस आणि यू मार्केटिंग मध्ये नाहीये. बट नॉट इन द मार्केटिंग डिपार्टमेंट, व्ही अँड क्यू आर सिलेक्टिंग इन द सेम डिपार्टमेंट. व्ही अँड क्यू सेम डिपार्टमेंट. नंतर बघा नॉट विथ आर, नॉट विथ आर. टी सिलेक्ट इन द मार्केटिंग, तर टी ची जागा आपल्याला कन्फर्म भेटली. कोणती? मार्केटिंग. टी सिलेक्ट इन द मार्केटिंग डिपार्टमेंट. डब्ल्यू अँड एक्स सिलेक्ट इन द सेम डिपार्टमेंट, तर डब्ल्यू अँड एक्स.
सेम डिपार्टमेंट आर नाइदर सिलेक्ट इन मार्केटिंग नॉट एच आर. बघा आता आर मार्केटिंग मध्ये पण नाहीये, एच आर मध्ये पण नाहीये, मग फायनान्स मध्ये आर इन फायनान्स मध्ये. त्यानंतर बघा पी डज नॉट सिलेक्ट इन द सेम डिपार्टमेंट एज डब्ल्यू. तर पी हा डब्ल्यूच्या डिपार्टमेंट मध्ये नाहीये, तर आपल्याला पी आणि डब्ल्यू दोन्ही पण अजून बसवायचे. तर इकडे लिहून घेऊ आपण याला कुठेतरी, पी डब्ल्यूच्या डिपार्टमेंट मध्ये नाहीये. नंतर बघा आता एक्स सिलेक्ट नायदर इन एच आर नॉर विथ पी. तर एक्स सिलेक्ट नायदर इन एच आर नॉर विथ पी. आता बघा आपण याला आता पॉसिबिलिटीज घ्यावं लागणार आपल्याला. बघा यू सिलेक्ट ओनली विथ यस, तर यू आणि यस एका डिपार्टमेंटला घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे घेऊन बघू आपण यू आणि यस, काही झालंच तर नंतर चेंज करू वाटल्या. बघा यू सिलेक्ट ओनली विथ यस बट नॉट इन मार्केटिंग डिपार्टमेंट. तर मार्केटिंग मध्ये आपण घेतले नाही, यू आणि यस इथे घेतले. त्यानंतर बघा वेन क्यू आर सिलेक्टिंग इन द सेम डिपार्टमेंट बट नॉट विथ आर. तर आर मध्ये हे नाहीये, बघा आर मध्ये नाहीये, तर मग कोणत्या चान्सेस कुठे त्याचे बघा. वेन क्यू इथे येऊ शकतात, वेन क्यू इथे येऊ शकतात कारण ते आर मध्ये नाही सांगितलेले. नंतर बघा आता यू अँड यस आणि ते दोघं मार्केटिंग मध्ये नाहीये, तर आपण त्यांना एच आर मध्ये घेतलेले. बघा हे आर सोबत नाहीयेत, व्ही आणि क्यू आर सोबत नाहीये, तर आपण त्यांना इकडे ऑलरेडी घेतलंय. व्ही आणि क्यू आर सोबत नाही सांगितले होते. आणि डब्ल्यू आणि एक्स एकाच डिपार्टमेंटला सांगितलेले, डब्ल्यू अँड एक्स एकाच सांगितलेले का, डब्ल्यू अँड एक्स. तर डब्ल्यूचा याच काही, हा पी जिथे आहे तिथं डब्ल्यू येणार नाही. तर बघा आता डब्ल्यू अँड एक्स जर आपण इथे घेतले तर मोर दॅन फोर होऊ लागले, बरोबर. डब्ल्यू एक्स जर इथे घेतले तर मोर दॅन फोर होऊ लागले, मग डब्ल्यू एक्स कुठे घेणे आपल्याला, इथे, सॉरी एच आर नाही, आर च्या ठिकाणी घ्यावं लागेल, आर च्या ठिकाणी घ्यावं लागेल त्याला डब्ल्यू आणि एस एक्स, डब्ल्यू आणि एक्स. आता किती झाले बघा, थ्री थ्री सिक्स, हे दोन एट. बघा आता पी इथे येऊ शकत नाही, तर पी कुठे येईल मग, इथे. आणि यू आणि एस आपल्याला पी सोबत नव्हते सांगितले, नाही मार्केटमध्ये नव्हते सांगितले यू आणि एस, तर इथे येईल पी, अशी डायग्राम येईल त्याची. कळली का गेली डोक्याच्या वरून, नाही कळली, कळली ना तुम्ही पहिले जर करून बघितलं असत लगेच कळले असते, तुम्ही करून नाही बघितलं पहिले, तर कळून जाईल ते तुम्हाला. ज्यांना नाही आले ते लिहून घ्या, नंतर ट्राय करा निवांत. चला क्वेश्चन बघा. हु अमंग द फॉलोइंग इज सिलेक्टेड इन द सेम डिपार्टमेंट एज एक्स. कोण आहे एक्स च्या डिपार्टमेंट मध्ये, कोण कोण येते, आर किंवा डब्ल्यू. तर इथे आर दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर डी येईल त्याचा आन्सर. नंतर सांगा आन्सर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट पी. पी सिलेक्ट विथ आर, काय रॉंग. पी सिलेक्ट इन फायनान्स, आहे का, रॉंग. पी सिलेक्ट इन मार्केटिंग, तर हे बरोबर. पी सिलेक्ट विथ यू, हे सुद्धा रॉंग. तर ऑप्शन सी, फोर ऑफ द फॉलोइंग फाइव पेयर आर अलाइक इन अ सर्टन वे सो फ्रॉम अ ग्रुप विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट बिलोंग टू द ग्रुप. तर बघा आता कोणते कोणते पी एक्स काय काय घेतलं त्यांनी, पी एक्स क्यू टी, पी एक्स क्यू टी. बघा क्यू टी एकाच डिपार्टमेंट मधले घेतले, नंतर आर एस, आर एस वेगळे वेगळे घेतले, नंतर यू व्ही वेगळे वेगळे, डब्ल्यू टी वेगळे वेगळे. तर कोणता, पी आणि एक्स क्यू टी. तर क्यू टी फक्त एका डिपार्टमेंट मधले घेतले, बाकी वेगळे वेगळे. तर हा डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप, ग्रुपच्या बाहेरचा. कळलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता हाऊ मेनी पर्सन्स आर सिलेक्टेड इन मार्केटिंग डिपार्टमेंट. किती आहेत मार्केटिंग मध्ये, फोर पर्सन्स. तर ऑप्शन बी आहे का. नंतर क्वेश्चन दुसऱ्या पेज वर आहे का, तर चला हा वेगळा क्वेश्चन आहे, हा त्या पझल मधला नाहीये, हा वेगळा आहे. बघा आता याला काय करायचंय, असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले तुम्ही आधी केलेले,
नाही का हो? बरं ठीक आहे, चला बघू. बघा याला काय करायचं आता. हाऊ मेनी पेयर्स ऑफ डिजिट्स आर देअर इन द नंबर इच ऑफ विच हॅव हॅज मेनी डिजिट्स बिटवीन देम बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. तर बघा आपल्याला काय करायचंय. हाऊ मेनी पेयर्स ऑफ डिजिट्स आर देअर इन द नंबर इच ऑफ विच हॅव हॅज मेनी डिजिट्स बिटवीन देम बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन इन द नंबर ॲज दे हॅव बिटवीन देम इन द नंबर सिरीज. बघा याला काय करायचंय, प्रत्येक नंबर पासून काउंट करायचे. बघा 9 6 8 2 5 1 7 3. तर काउंट कसं करायचं बघा, इथे किती आहे 9, तर 9 च्या नंतर येणारे नंबर काउंट करायचे आपल्याला. जर ज्या नंबरची पोझिशन सेम असली तर ते आपलं आन्सर. तर बघा आता 9 पासून जर स्टार्टिंग केलं, एकदा ह्या साईडने करायचं एकदा बॅकवर्ड करायचं. बघा 9 च्या नंतर काउंट केलं तर 10 येते का इथे कुठे? 11 सुद्धा येत नाहीये, तर 9 ला सोडून द्या. 6 च्या नंतर बघा 6 7 8 9 येते का पुढे? नाही येत. नंतर 2 पासून बघा 2 8 च्या नंतर सुद्धा इथे येत नाही. 2 3 4 5 6 येते का? नाही येत. बघा आता 5 5 6 7, तर 7 ची जागा काय आहे? ॲज इट इज. नाही कळलं का? कळतंय ना. प्रत्येक नंबरला त्याच्या नंतरचे नंबर मोजायचे आणि ज्याची पोझिशन सेम आली तर त्याला काउंट करायचे. बघा 5 6 7, तर 7 ची पोझिशन सेम आली मग 1 झाला आपला, बरोबर. नंतर बघा आता 1 2 3 1 2 3, तर 3 आला सेम, 3 ची पोझिशन सेम, तर किती झाले? 2. आता 3 पासून स्टार्टिंग करायची आपल्याला बॅकवर्डनी, तर 3 4 5 6 7 8 9 10, तर 8 आला आपला, तर हा 1. त्यानंतर बघा 7 8 9 10, पुढचं येतंय का? नाही येत. 1 2 3 4 5 6 येतंय का? नाही येत. 5 6 7 8 9, तर 9 येतं. नंतर बघा आता 2 3 4 5 8 9 10 6 7, येतंय का? नाही येत. तर मग किती येतात? 4. तर असा क्वेश्चन आला तर दोन्ही साईडनं मोजायचे, आला दोन्ही साईडनं काउंट करायचे. तर ऑप्शन डी विचारा, कोणाला नाही कळलं असेल तर कळलं. चला कळलं नसेल तर विचारा. कळलंय का सगळ्यांना? कळलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता काय विचारलेलं आहे क्वेश्चन. बघा 10 persons गो टू द एक्झाम ऑन डिफरंट डेट्स 11 and 16 ऑफ 5 डिफरंट मंथ्स जानेवारी टू मे. तर बघा जानेवारी टू मे, आणि त्याच्यामध्ये किती किती डेट्स आहे? 2 डेट्स आहे. बघा असे अशी डायग्राम काढणे तुम्हाला, जानेवारीचे 11 16, फेब्रुवारीचे 11 16, असे डायग्राम काढणे. नंतर बघा काय काय इन्फॉर्मेशन दिलेली बघून घेऊ आपण. ओ गोज टू द एक्झाम ऑन 16 फेब्रुवारी. बघा ओ गोज टू द एक्झाम ऑन 16 फेब्रुवारी, तर इथे 11 घेऊ आपण, इथे 16, 11 16 11 16. बघा ओ कोणत्या डेटला गेला? 16 फेब्रुवारी, तर इथे येईल ओ. त्यानंतर बघा मोर दॅन 4% गो टू द एक्झाम बिटवीन ओ अँड एस. तर मोर दॅन 4 सांगितलेले, तर ओ वरती येऊ शकतो का? मग नाही येणार, इथेच कुठेतरी खाली येईल मोर दॅन 4. तर बघा मोजून बघू आपण, 1 2 3 4 5, 11 or 16 येऊ शकतो. मोर दॅन 4 सांगितले, 11 or 16 येऊ शकतो. तर नंतर घेऊ आपण त्याला, द नंबर ऑफ पर्सन गो फॉर द एक्झाम बिफोर यस इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन गोज फॉर द एक्झाम आफ्टर पी. तर बघा जेवढे यसच्या बिफोर आहे तेवढे पीच्या नंतर आहे. जर आपण इथे 11 च्या ठिकाणी एस घेतला तर पी कुठे घ्यावं लागेल? मग
इथे यस ची पोझिशन चेंज पण होऊ शकते, खाली पण येऊ शकतो तो, मोर दॅन फोर सांगितलेले चेक करू आपण. नंतर बघा व्ही गोज जस्ट बिफोर क्यू, व्ही गोज जस्ट बिफोर क्यू इन द सेम मंथ, सेम मंथ विच हॅज अन इव्हन नंबर ऑफ डेज. बघा आता कोणत्या जानेवारी मध्ये किती असतात, 31, फेब मध्ये, मार्च मध्ये, एप्रिल मध्ये, मे मध्ये 31. तर इव्हन नंबर कोणत्या मध्ये येतात, मग एप्रिल मध्ये. तर एप्रिल मध्ये व्ही आणि क्यू याच सिक्वेन्सनी घ्यायचे, व्ही आणि क्यू एप्रिल मध्ये. नंतरच बघा आता फेब्रुवारी मध्ये 29 येत ना, लीप इयर असलं तरच 28 असतात त्याच्यामध्ये. इथं लीप इयर सांगितलं, 29 असतात का, ठीक आहे असू द्या. हे एप्रिलचा आपल्याला इव्हन नंबर माहिती आहे, याचं कन्फ्युजन मध्ये ना, याचं क्लिअर नाही ना, याचं क्लिअर आहे 30 एप्रिलच. नंतर बघू आता इथपर्यंत झालेलं आहे. वी गोज जस्ट बिफोर क्यू इन द सेम मंथ विच हॅज अन इव्हन नंबर ऑफ डेज. नो वन गोज बिटवीन पी अँड एम, तर पी अँड एम मध्ये नो वन गोज म्हणजे हे दोघं एकमेकांच्या जवळच आहे. टी गोज जस्ट बिफोर एन, तर टी गोज जस्ट बिफोर एन, तर ही सिक्वेन्सनी बसवायचे आपल्याला बाकीचे. यू गोज आफ्टर आर, तर यू गोज आफ्टर आर म्हणजे जस्ट सांगितलं का त्यांनी, जस्ट नाही सांगितलं. तर बघा आता कोणते कोणते दोन दोन बसू शकतात, एक दोन इथे बसू शकतात, बाकीच्या ठिकाणी दोन बसू शकतात का, नाही बसू शकत ना. तर मग आपली यस ची आणि पी ची पोझिशन काय झाली, चुकली. तर यस आपण खाली घेऊ, बघा यस इथे घेऊ. आता पी ची पोझिशन सुद्धा चेंज होईल, पी कुठे येईल मग, वरती. पी ची पोझिशन चेंज होईल कारण नंबर ऑफ पर्सन जेवढे यस च्या वरती तेवढे पी च्या नंतर सांगितले होते. आणि व्ही आणि क्यू, आर आणि पी आणि एम. तर बघा पी आणि एम बद्दल काय सांगितलं होतं, नो वन गोज बिटवीन पी अँड एम, टी गोज जस्ट बिफोर एन, टी गोज जस्ट बिफोर एन, आणि यू गोज आफ्टर आर, यू गोज आफ्टर आर. तर इथे दोन, इथे दोन, आणि इथे यू. तर इथे यू येईल, काय म्हटले, टी आणि एन सांगितलंय का, सांगितलं नाहीये. मोर दॅन फोर पर्सन गोज टू द एक्झाम बिटवीन ओ अँड दम, नंबर ऑफ पर्सन गो फॉर द एक्झाम बिफोर यस. नंतर व्ही गोज जस्ट आफ्टर क्यू इन द सेम मंथ विच हॅज इव्हन नंबर ऑफ डेज, नो वन गोज बिटवीन पी अँड एम. हा ठीक आहे, चला घेऊन बघू आपण पी अँड एम. पी घेतलंय का आपण, हा सॉरी पी घेतलं, हा पी अँड एम घेतलेलं आपण. जर पी इथे घेतला आपण तर एम इथे येईल ना, पी अँड एम एकामागे एक घ्यायचे आपल्याला. पी आपण ऑलरेडी इथे घेतलेले, तर एम इथे येईल, आणि इथे दोन जागा आहे, तर इथे येईल टी अँड एन, टी अँड एन. आता यू आपण इथे घेतले तर आर येईल इथे, कारण यू च्या वरती आर सांगितलेलं आहे. तर अशी डायग्राम येईल ती. केलं होतं का सॉल्व, चला बघा क्वेश्चन्स. हाऊ मेनी पर्सन्स गो फॉर एक्झाम आफ्टर व्ही, किती येतात, 3%, ऑप्शन बी. नंतर बघा हाऊ मेनी पर्सन्स गो बिटवीन आर अँड यू, तर आर अँड यू मध्ये किती येतात, सांगा तुमच्याकडे आहे आता डायग्राम, किती येतात आर अँड यू मध्ये, मोर दॅन फोर, मोर दॅन फोर. सी 22 च सांगा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, ओनली 2% गो बिटवीन एम अँड टी, रॉंग आहे का. तुम्ही डायग्राम काढून घेतली असेल ना, सांगा ना मग त्याच्या. नो वन गोज बिफोर यस, टी गोज ऑन नंबर डेट. हा याच्यामध्ये काहीतरी ऑड नंबर इव्हन नंबरचं राहिला असेल इथे. टी गोज ऑन कोणत्या तरी ऑड किंवा इव्हन इथं राहिला असेल, तर हा क्वेश्चन स्किप करा सध्याचा.
23 चे सांगा, ऑन विच डेट यन गोज फॉर एग्जाम, 16th ऑफ मार्च, ऑप्शन डी. फोर ऑफ द फॉलोइंग फाइव आर अलाइक इन अ सर्टन वे एंड सो फ्रॉम अ ग्रुप फाइंड दैट डज नॉट बिलोंग्स टू द ग्रुप. ई का ऑप्शन ई. चला कळलं सगळ्यांना. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा हा क्वेश्चन काय विचारलाय. इफ वी फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड बाय द सेकंड फोर्थ सेवेंथ अँड नाइन्थ लेटर ऑफ द वर्क बेंच. बघा आता कोणते कोणते वर्ड सांगितले. सेकंड कोणता येतो, ओ. नंतर फोर्थ कोणता येतो, के. नंतर सेवेंथ एन. नंतर नाइन्थ एच. तर ओ के एन एच. तर द विच याच्यापासून मीनिंगफुल वर्ड बनवायचं आपल्याला. तर एच ओ एन के काय होतं याचं मीनिंग. हॉर्नचं काहीतरी आवाजासारखं त्याचा मीनिंग होतो, पण याचा मीनिंग होतो काहीतरी. बघा हॉन्क. देन विच ऑफ द फॉलोइंग विल बी द थर्ड लेटर ऑफ द वर्ड फॉर्म. तर कोणता येतो, एन. तर ऑप्शन सी. हॉन्कचा मीनिंग हॉर्नच्या रिलेटेड आहे काहीतरी, हॉर्न. तर ऑप्शन नंबर सी येईल याचा आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा सिलॉगिझम आहे. ट्वेंटी सिक्स नंबरचा क्वेश्चन बघा. ऑल लिची आर मँगो, ऑल लिची आर मँगो. त्यानंतर ओनली फ्यू मँगोज आर ऑरेंज. बोलू नका. ओनली फ्यू मँगोज आर ऑरेंज. ओनली फ्यू ऑरेंज आर पपाया. कोण बोलते ते मागे, बोलू नका. नंतर बघा ओनली फ्यू ऑरेंज आर पपाया. ऑप्शन बघा. ऑल पपाया बीइंग मँगो. पूर्णच्या पूर्ण पपाया मँगो होऊ शकतात का, पॉसिबिलिटी मध्ये होऊ शकतात. तर फर्स्ट फॉलो इन सम ऑरेंज इज लिची. ऑरेंज आणि लिची मध्ये सम दिसतंय का, नाही दिसत. ओनली वन. ऑप्शन कोणतं आहे, ए. ऑप्शन ए, ओनली वन फॉलो. नंतर बघा 27 चं. ओनली फ्यू कॅट आर रॅट. ओनली फ्यू कॅट आर रॅट. त्यानंतर नो रॅट आर हॉर्स. नो रॅट आर हॉर्स. ऑल हॉर्स आर डॉग. ऑल हॉर्स आर डॉग. आता कन्क्लुजन बघा. सम कॅट इज डॉग. तर दिसतंय का कॅट मध्ये आणि डॉग मध्ये समचं रिलेशन. नो डॉग इज कॅट. नो डॉग इज कॅट. डॅग डॉग आणि कॅट मध्ये नो दिसतंय. कुठे दिसतंय, नो नाहीये ना यांच्यामध्ये. आता एलिमेंट सेम आहेत. कॅट डॉग, डॉग कॅट, एलिमेंट सेम आहेत. आता दोन्ही फॉलो होत नाही. आयदर ऑर ची केस आहे का मग. ऑप्शन कोणतं, ऑप्शन सी. आयदर वन ऑर टू. विसरले का सिलॉगिझमचं आयदर ऑर. सम नो चं कॉम्बिनेशन पाहिजे, एलिमेंट सेम पाहिजे, दोन्ही सुद्धा फॉलो नाही झाले पाहिजे. तर ते तिन्ही क्रायटेरिया आपले फॉलो होतात. 28 बघा आता. All dream are night. All dream are night. No night is star. No night is star. No dream is sweet. No dream is sweet. बघा आता सम स्टार इज ड्रीम. स्टार आणि ड्रीम मध्ये सम दिसते का. सम स्वीट इज नाईट इज अ पॉसिबिलिटी. स्वीट नाईट होण्याची पॉसिबिलिटी का. स्वीट काही स्वीट नाईट होऊ शकतात, पॉसिबिलिटी मध्ये होऊ शकतात. तर सेकंड फॉलो होईल. तर ओनली टू. कोणतं ऑप्शन, ऑप्शन बी. ओनली टू फॉलो. 30 नंबरचं बघा. नो ब्लू आर ब्लॅक. 29 राहिलं का. 29 च्या ठिकाणी सॉल्व्ह केलं म्हणून ते विसरला असं. बघा आता 29. ओनली फ्यू टेबल आर चेअर. ओनली फ्यू टेबल आर चेअर. ऑल चेअर आर बुक. ऑल चेअर आर बुक. त्यानंतर ओनली फ्यू बुक आर पेन.
ओनली फ्यू बुक आर पेन. बघा आता कंक्लुजन, ऑल टेबल बेइंग चेअर, पूर्णच्या पूर्ण टेबल चेअर होऊ शकतात का? ओनली फ्यू चे केस आहे तर होऊ शकत नाही, कारण टीचा हा पार्ट इकडे कधी जाऊ शकत नाही. नंतर बघा ऑल बुक बेइंग पेन, तर पूर्णच्या पूर्ण बुक सुद्धा पेन होऊ शकत नाही, तर दोन्ही काय मग रॉंग. तर ऑप्शन सी का डी? डी ऑप्शन येईल त्याच, ऑप्शन डी. कोणाला नाही कळलंय? कळलं सगळ्यांना? बघा ओनली फ्यूची जेव्हा केस असते तर ओनली फ्यूच्या केस मध्ये तिचा हा जो पार्ट आहे हा कधीच इकडे जाऊ शकत नाही. ओनली समची केस असेल तर जाऊ शकतो, ओनली फ्यूच्या केस मध्ये हा पार्ट इकडे कधीच जाऊ शकत नाही. तर हे दोन्हीच तसंच आलेलं आहे, त्याच्यामुळे ते रॉंग होतं. कळलं? बघा आता 30 नंबरचा क्वेश्चन. नो ब्लू आर ब्लॅक, नो ब्लू आर ब्लॅक, नो ब्लॅक इज ब्राऊन, नो ब्लॅक इज ब्राऊन, ऑल ब्राऊन आर व्हायलेट. बघा ऑल ब्लू बीइंग व्हायलेट, पूर्णच्या पूर्ण ब्लू व्हायलेट होण्याची पॉसिबिलिटी आहे का? आहे ना पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी मध्ये त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, पॉसिबिलिटी आहे. सम ब्लू इज नॉट ब्राऊन, तर ब्लू आणि ब्राऊन मध्ये सम नॉट चे किंवा नॉट चे रिलेशन दिसते नाही दिसत, तर फर्स्ट फॉलो इन ऑप्शन ए. चला काही डाऊट याच्यामध्ये आहे काही डाऊट? चला नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन काय आहे. सेवन पर्सन्स टेक डिफरंट फ्रूट ऑन डिफरंट डेज ऑफ द सेवन वीक स्टार्टिंग फ्रॉम मंडे. बघा वेगवेगळे फ्रूट वेगवेगळ्या दिवशी घेतलेले आहेत. बघा आता काय इन्फॉर्मेशन काय दिलेली. बघा बी टेक्स फ्रूट ऑन वेनसडे, तर बी टेक्स फ्रूट ऑन वेनसडे. टू पर्सन टेक फ्रूट बिटवीन बी अँड ए, तर वन टू, तर इथे ए. टू पर्सन बिटवीन बी अँड ए. त्यानंतर बघा हू टेक्स बनाना, म्हणजे ए टेक्स बनाना, ए टेक्स बनाना. नंतर बघा द नंबर ऑफ पर्सन टेक फ्रूट आफ्टर ए, तर ए च्या आफ्टर किती आहे? वन पर्सन. नंतर काय सांगितलं? इज सेम एज द नंबर ऑफ पर्सन टेक बिफोर ई, तर ई येईल इथे, म्हणजे ए च्या नंतर जेवढे पर्सन तेवढे ई च्या अगोदर, तर ई आपला इथे येईल. त्यानंतर बघा हु टेक्स पपाया, तर ई टेक्स पपाया. जी टेक्स फ्रूट जस्ट बिफोर डी, जी टेक्स फ्रूट जस्ट बिफोर डी. बघा आता कोणते कोणते राहिले, हे दोनच, तर इथे येईल जी, इथे येईल डी. जी टेक्स जस्ट बिफोर डी. हु टेक्स ग्रेप्स, म्हणजे डी ला ग्रेप्स. नंतर बघा सी टेक्स फ्रूट टू डेज बिफोर द वन हु टेक्स लिची, तर लिचीच्या टू डेज बिफोर. तर बघा आता जर इथे आपण घेतला, जर आपण इथे लिची घेतला तर इथे कोण येऊ शकतो? मग सी, इथे सी येऊ शकतो. परत इथे जर घेतला तर इथे येऊ शकत नाही. टू डेज बिफोर घ्यायचं म्हणजे एक दिवस मध्ये घ्यायचं त्यांच्या आपल्याला, तर इथे लिची, इथे सी. बोथ एफ अँड जी आर नॉट टेकन ऍपल, तर एफ अँड जी ला ऍपल नाहीये, तर एफ कुठे येईल मग? इथे एफ अँड जी ला ऍपल नाहीये, तर सी ला काय येईल मग? ऍपल. एफ डज नॉट टेक ग्वावा, तर एफ ला ग्वावा नाही म्हणजे जी ला. आणि एफ ला कोण राहिला तो देऊन टाका, एप्रिकॉट. हे कोणतं फ्रूट आहे बघितलं का कधी? कसं असते? बरं ठीक आहे. बघा आता क्वेश्चन्स कळलंय काही डाऊट याच्यामध्ये? सोपा क्वेश्चन होता. हु टेक्स ऑन फ्रायडे, फ्रायडे ला कोणते? डी आणि ग्रेप्स.
हु अमंग द फॉलोइंग टेक्स एप्रिकॉट, यफ है ना, ऑप्शन ई आंसर यफ। नंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज नॉट करेक्ट, ए सैटरडे बरोबर है का, नंतर बी लिची, यफ फ्राइडे चुकलेलं आहे, तर ऑप्शन सी आंसर येईल त्याचा, ऑप्शन सी। हाऊ मेनी डेज गॅप बिटवीन ए अँड द वन हू टेक्स लिची, लिची आणि ए मध्ये किती गॅप आहे बघा, 1, 2, 2 days, तर ऑप्शन ए 34। एक क्वेश्चन राहिलाय का मधी, 40 क्वेश्चन आहे, हा नसायला पाहिजे होता पण ठीक आहे चला सॉल्व्ह करू आपण, सोपाच क्वेश्चन आहे बघा। आता कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे, चायनीज कोडिंग बघा काय काय सांगितलेलं आहे। एक्झाम इज मॅन्डेटरी फॉर ऑल, तर कॉमन कॉमन वर्ड बघू, एक्झाम आहे का कॉमन कुठे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, फर्स्ट पी क्यू, पी क्यू नाहीये, पी क्यू इथे नाहीये, डब्ल्यू आर, डब्ल्यू आर इथे, डब्ल्यू आर इथे सुद्धा डब्ल्यू आर, तर एक्झाम साठी काय घेतला मग, डब्ल्यू आर एक्झाम साठी घेतला डब्ल्यू आर, मेंडेटरी फर्स्ट अँड थर्ड, तर फर्स्ट अँड थर्ड मध्ये काय कॉमन आहे, टी वाय, टी वाय इथे सुद्धा कॉमन आहे, तर टी वाय याच्यासाठी नाही येणार। नंतर बघा एम आर इथे, इथे एम आर, एम आर येईल कशासाठी, मेंडेटरी, मेंडेटरी साठी एम आर। त्यानंतर बघा फर्स्ट इज, इज आलेलं इथे, इज इथे, इज फर्स्ट अँड सेकंड मध्ये आणि फोर्थ मध्ये इज, बघा टी वाय, टी वाय, टी वाय, तर इज साठी कोणता येईल मग, इज साठी टी वाय, फोर्थ मध्ये नाही सॉरी, कशासाठी येईल मग, फॉर इथे एक्झाम इज हियर, इथे ऑल, ऑल हा ऑल साठी काय येईल मग, टी वाय, ऑल साठी टी वाय, फर्स्ट थर्ड अँड फोर्थ मध्ये काय, फर्स्ट थर्ड अँड फोर्थ, फॉर साठी येईल ते। नंतर बघा आता ऑल साठी काय येईल, ऑल साठी सीजी, नंतर इजी साठी, इजी दिलेला आहे कुठे, सेकंड थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये सुद्धा नाहीये, नंतर इज फर्स्ट अँड सेकंड, तर इज साठी पी क्यू, हियर दिलंय का नाही दिला, तर कोणते कोणते कॉमन येईल इथे बघा, वाय आर आणि के एस, इजी आणि हियर, काय येतील ते, वाय आर आणि के एस, वाय आर आणि के एस। त्यानंतर बघा गुड सेकंड फोर्थ अँड लास्ट मध्ये गुड, गुड साठी जी टी, गुड साठी जी टी, फॉर झालेले, मेंडेटरी झालेले, एक्झाम झालेले, गुड झालेले, फॉर ऑल बाकी सगळे झालेले। बघा आता व्हॉट इज द कोड फॉर गुड एक्झाम, तर गुड साठी जी टी, एक्झाम साठी डब्ल्यू आर, जी टी डब्ल्यू आर, ऑप्शन डी। नंतर बघा द कोड फॉर सीजी काय आलेलं, सीजी ऑल, ऑप्शन सी, ऑप्शन सी। व्हॉट इज द कोड फॉर हियर, वाय आर ऑर के व्ही का, वाय आर ऑर के एस, ए ऑर सी, ऑप्शन ई, ए ऑर सी, 38 चं ए ऑर सी येईल। त्यानंतर बघा इफ टफ एक्झाम इझी, तर एक्झाम आणि इझीचे कोड आहेत आपल्याकडे काय काय आहे, एक्झाम आणि इझीचे कोड सांगा ना, एक्झामचा कोड डब्ल्यू आर फिक्स आहे आपला, इझीचा एक तर वाय आर येऊ शकतो किंवा के एस, तर वाय आर बघा, डब्ल्यू आर, वाय आर,
सीजी चा कोड काय आहे आपल्याकडे? अच्छा अच्छा मेरिट इज हियर चा काढायचा आपल्याला, सॉरी मेरिट इज हियर। बघा मेरिट इज आणि हियर चा कोड माहिती आपल्याला, तर हियर चा वाय आर किंवा केव्ही येऊ शकतो। इज चा काय पी क्यू, इज चा पी क्यू फिक्स आहे। मेरिट आणि वाय आर किंवा केव्ही, वायर किंवा केव्ही, एसडब्ल्यू आहे का आपल्या याच्यामध्ये? नाहीये, तर मग ऑप्शन डी येईल त्याचा आन्सर। एसडब्ल्यू आपल्याला बाहेरचा कोड घ्यायचा आहे, तर जो की आपल्या सिरीज मध्ये नाहीये, तर ऑप्शन नंबर डी। 40 चं बघा आता, के एस जी टी काय, के एस जी टी के एस जी टी आलेले, जी टी आलेले, गुड। के एस आहे का? हिअर फॉर गुड, हिअर इझी, गुड फॉर इझी, कॅनॉट बी डिटरमाइन येईल, कारण हे सगळे आपल्या सिरीज मध्ये येतात, तर कांट बी डिटरमाइन, ऑप्शन नंबर ई। चला काही डाऊट 40 क्वेश्चन मध्ये? काही डाऊट ज्यांना आले नसतील ते घरी परत सॉल्व्ह करून बघा, सेम पॅटर्न येणार तुम्हाला, फक्त एक क्वेश्चन याच्यामध्ये एक्स्ट्रा होता। एक्झाम मध्ये तेवढा एक्स्ट्राचा क्वेश्चन येणार नाही, फक्त 35 क्वेश्चन येते, तर तुम्हाला 20 मिनिटच्या आत सोडवायचे, त्याला 20 मिनिटाच्या आत। एका तासाचा पेपर आहे, त्याला सेक्शनल टाइम असतो। दिलीन एक्झाम, प्रत्येक सेक्शनला 20 मिनिट असतात, म्हणजे रिझनिंगचे 20 मिनिटं संपले की लगेच कॉन्टचं सेशन सुरू होतं। चला बाकीचं बघू उद्या।